शहरातील कचराकुंडीवर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जात असून आज शहरातील अनेक भागात कचरा आहे अशी कबुली पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा नियोजन संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. महिनाभरात कचऱ्याची परिस्थिती नियंत्रणात आणून शहरातील कचरा नाहीसा करणार असा दावाही पालकमंत्री सावंत यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत केला. शहरातील अनेक भागातील कचऱ्याची प्रत्यक्ष पाहणी मी केली असून कचरा दुभाजकांवर नागरिक कचरा आणून टाकत आहेत असं निदर्शनास आलं आहे. या बाबतीत जनजागृती होणं महत्वाचं असून या कचऱ्याचं वर्गीकरण करूनच नागरिकांनी कचरा द्यावा असं आवाहन पालकमंत्री सावंत यांनी केलं. आता कचरा डंप करण्याऐवजी थेट त्यावर प्रक्रिया करण्याचीच वेळ आहे, त्यामुळे कचरा प्रक्रिया करण्यासाठी नागरिकांनी जागा उपलब्ध करून द्यावी. या संदर्भात नागरिकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. कचरा पूर्वीपासूनच आहे, तो आत्ताचा नाही, त्यामुळे यासाठी आणखी वेळ लागणार आहे. नागरिकांना याबाबत प्रशिक्षण देऊन तो जागेवरच कंपोस्ट करण्यासाठीचे आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी नागरिकांचं सहकार्यही प्रशासनास लाभेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहरातील 77 ठिकाणी नव्यानं कचरा प्रक्रिया केंद्र तयार करण्यात आले असून 16 फेब्रुवारीपासून शहरात 15,168 मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण झाला असून त्यापैकी 14,466 मेट्रिक टन एवढ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावा पालकमंत्र्यांनी झालेल्या बैठकीत केला. काही भागामध्ये कचरा अजून आहे, विशेषतः डिव्हायडरवरती कचरा आहे आणि काही भागामध्ये लोकांनी आणून टाकलेला देखील कचरा आहे. तर एकंदर आकडेवारी बघितली तर 16 फेब्रुवारीपासून निर्माण होणारा जो कचरा आहे तो 15,168, विल्हेवाट लावणारा कचरा आहे तो 14,466 आणि रस्त्यावरती साधारणपणे 702 इतका टन आहे. म्हणजे 5% कचरा जो आहे तो आजही रस्त्यावरती आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. महानगरपालिकेने आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे साधारणपणे जुने आपल्याकडे 35 पीठ होते पीठ कंपोस्टिंगसाठी, जे पीठ वापरतात ते नवीन 77 तयार करण्यात आलेले आहेत आणि 112 आहेत आणि कचऱ्यावरती प्रोसेसिंग देखील सुरू आहे. आणि या सर्व याच्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला हा कचरा रस्त्यावरती दिसणार नाही असा मला विश्वास वाटतो. आणि सर्व 9 झोनमध्ये जे OSD नेमलेले आहेत ते सर्व प्रामाणिकपणे काम करत आहेत, आपल्या कामाला न्याय देत आहेत आणि काही भागामध्ये जरी प्रॉब्लेम असले तरी देखील लोकांना कन्व्हिन्स करणं हे त्यांच्यामधून सुरू आहे. तर शहरात अध्यापही 702 मेट्रिक टन कचरा साचलेला असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. आज शहरात केवळ 5% कचरा असून कचऱ्यावर प्रक्रिया करणं सुरू आहे. येत्या महिनाभरात हा कचरा दिसणार नसल्याचं पालकमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. नागरिकांनी आपला ओला आणि सुका कचरा देताना तो वेगळा करूनच द्यावा, म्हणजे त्यावर प्रशासनाला नियोजन करता येईल. याबाबत DPR मंजूर करण्यात आला असून राज्यस्तरावर याची कार्यवाही सुरू आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मी आपल्या माध्यमातून लोकांना अपील करतो की आपण कचरा देताना किंवा कचरा डिस्पोज करताना आपण सेग्रिगेशन करून द्यावं. ड्राय वेस्ट म्हणजे सुका कचरा आणि ओला कचरा अशा दोन भागामध्ये तो कचरा द्यावा. येणाऱ्या 1 महिन्याभरामध्ये ही परिस्थिती नॉर्मलसीला येऊ शकते असा आजच्या मीटिंगमध्ये विश्वास वाटतो आहे. त्याचबरोबर DPR देखील मंजूर झालेला आहे आणि राज्यस्तरावरती त्याची कारवाई देखील सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये स्वतः लक्ष घातलेलं आहे.